त्यांच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल. देवाविषयी सोडून आपलं सरळ रचन चालायचं. जवळच्या पासून सावधान. हे महादेव सांगताय, मी बोलत नाही. भावकी मध्ये मदत करावी का चुक्या काढाव्या? कशी असावा भावकी? एका रक्तात वाढलो एका कुळात आहे की नाही आपण? मदत करावी का चुक्या काढाव्या? आपण महाराष्ट्राच्या मातीत आहे ज्ञानोबा तुकोबारायाच्या. चुक्या काढण्याकरता नाही भावकी जन्माला आलो आपण, मदत करण्याकरता. तुमच्याकडे कसं गुण असतं? आमच्या भागात तर मदत कमी चुक्या जास्त काढते. लग्न जर जमलं तर सगळे भाऊबन बसता फाडायला न्यावे लागतात. सगळे गाडीत भरायचे, चुकून एक सुद्धा घरी राहता कामा नये. ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही, मग द्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये. ही भावकी आपली कधीतरी कल्पना करा. एका कुळात आपण आलोय ना, होईल तितकी मदत करा. कधीतरी गरीबावर दया करा. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करून पहा. एखादा दिवस असा उजळू द्या की त्या दिवशी दिवसभर दुसऱ्या करताच केलंय, असा दिवसच आपल्या जीवनात आहे की नाही कोणाष्ठा? शिवपुराण तर असं सांगते, असा दिवसच जाऊ नये का ज्या दिवशी कोणाला दान केलं नाही. एक रुपया तरी दान करावा. दिवसच उगल्यापासून तसा माळूच देऊ नका दान करेपर्यंत. एक 5-6 महिने करून बघा. रोज दान करण्याची सवय ज्या दिवशी तुम्हाला लागेल ना, दारिद्र्य तुमच्या उमऱ्याला स्पर्शच करत नाही. आजचा दिवसही तसा महत्वाचा आलाय. तुम्ही आज एक कीर्तन ऐकलं तर 100 कीर्तन ऐकल्याचं पुण्य मिळणार अधिक. पुरुषोत्तम त्याला म्हणतात शास्त्रामध्ये. पुरुषोत्तम मास सुरू झाला आजपासूनच. आमोच्या संपली का? सुरू आहे. आणि वाढून मिळणार. तुम्ही आज जर तुम्ही एक कीर्तन 100 कीर्तन ऐकल्याच पुण्य मिळणार. तिथं 1 रुपया दान केला, 100 रुपये दान केल्याचं पुण्य मिळणार. जर तुम्ही एकदा भगवंताचं भजन केलं, 100 वेळा भजन केल्याचं पुण्य मिळणार. तुम्ही 1 चपलाचा जोड चोरला, 100 चपला जोड चोरल्याचं. कारण तीही वाढूनच मिळेल का नाही? इथं सुद्धा जपून राहायचं. आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याकडून चूक घडू द्यायची नाही. इतर ठिकाणी केलेलं पाप इथं येऊन फेडता येतं, पण इथं केलेलं पाप कुठं गेला तरी फिटत नाही. अन्य क्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापं निर्दर्लेपं मनुष्यति. म्हणून इथं मात्र सावधान बसायचं. आता कीर्तनात बसले आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. कीर्तनामध्ये जर बोललो माणूस तर त्याला बेड कसा जन्म मिळतो? प्रमाणाशिवाय कधीच कीर्तनात प्रमाण उभी काहीतरी असावं, पुराव्याशिवाय नाही बोलायचं. आवून जाऊ द्या. महादेवाचा विषय चाललेला होता आपला. इथं होतो भूकांडी बसलेला आहे तो काळ, कधी घाला घालेल उचलेल. सावधान. आता आपण इथं बसलोय. आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू, क्या भरोसा? आता कीर्तन करता करता घाम येईल, गर्दी जमा होईल. उद्याचा दिवस उजळतो की नाही, कदाचित तुमची माझी ही शेवटची भेट असू शकते, सांगता येणार नाही. किती वर्षाचा आयुष्य कलियुगामध्ये हक्कानं जगण्याकरता. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाय. किती वर्षाचा आयुष्य हक्कानं? 100. थोडस कधी इकडं लक्ष द्या फक्त, ऐका. 100 मध्ये 80 पुढचे 20 काही कामाचे का? बरं जाऊ दे, 13 होते अजून, नंतर काढू ते. 100 मध्ये पहिले 50 झोपेतले काढा. राहिले किती? 50. 50 मध्ये आता 80 पुढचे 20 काढा. 30 राहिले. पहिले 25 अशा टिवल्या बावल्या कराय मध्ये गेले, ते 25 काढा. सांगा मी काय करू
पोटी करू का पोट भरू भक्ति करू का पोट भरू थोडा विषय थोडा मोठ्या मोठ्याच्या मानाने आपलं काहीच नाही. या 100 मध्ये सुद्धा माणसं काय चालत असे आटरून चालत त्याला वाटत आमच्या सारखं कोणी. अरे 100च आहे हे, 100 काहीच नाही. थोरा मोठाचं आयुष्य बघा. कृतायुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि 28-7 उंचीचा माणूस होता. युग जशी जशी बदलत गेली अर्ध्यानं उंची कमी करायची नाही, एका शून्यानं आयुष्य कमी करीत. या कलियुगात येतो आपण 28-7 उंची आणि 1,00,000 वर्ष आयुष्य कृतयुगामध्ये. या त्रेता युगामध्ये 1 0 कमी करून खाली घ्या, 1,00,000वरचा 0 कमी झाला किती झाले? जाऊ का तुमच्या बेनी आताचे गणित राहिले नाही, आता कॅल्क्युलेटर शिवाय जमतच नाही. हे जुनी म्हातारे बसले यांना विचारा, पावकी निमकी दिडकी पाऊनकी कॅल्क्युलेटरचं कामच नव्हतं. 1 रुपया 16 आणण्याचा रुपाय होत होता का नाही? 8 आणि ना 8 आणि त्याच 8 आणण्याचा आणि 8 आणण्याचा 16 आणण्याचा, बरोबर आहे का? 16चाच ना हा 16 आणण्याचा रुपाय. ती पावकी होती, निमकी होती, 1 पाव बेपाव, अर्धा, 3 पाव पाऊन, 4 पाव, 1 5 पाव, 6 पाव, 6 पाव, 7 पाव, 2 पावणे 2, 8 पाव 2, ही पावकी होती. आता ते हिशोब राहिलाच नाही. आता सगळं कॅल्क्युलेटरवर आहे. जाऊ दे, आपलं काय चाललं होतं? 1,00,000चा 0 कमी करून खाली घेतलं, किती राहिले? 10,000. 10,000 आणि 28 निम करा, 28 निम 14. कृतयुगातून परत आता द्वापर युगामध्ये 10,000 वरचा 0 कमी करून खाली घ्या, 1,000, आणि इकडे 14 निम करा, 7,000. परत युग बदललं, आता द्वापर युगातून कलियुगात या, 0 कमी करून खाली घ्या, 100, आणि इकडे 7 निम करा. आलं का? आता बरोबर आऊट हात का मानव देह, 3.5 हाताचा. बरं, 100 वर्षाचं 100 जगतात का माणसं? 100 जगणारी माणसं फक्त बोटावर मोजण्या इतकी आहे. का जगत नाही याची कारण आहे. जगायचं का 100? तुम्हाला बोला उपाय सांगून देतो आज तुम्हाला. हो म्हणा फक्त तुम्ही. जगायचं का 100? त्याच्याकरता उपाय, सोपा उपाय. काही काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट सांगते, करताच येणार नाही असा उपाय सांगते. काय बरेच सांगते ना, सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे. तसा उपाय नाही, तुम्हाला सगळ्यांना करता येईल. 5 गोष्टी जीवनातून काढून टाका, वजा करा, बघा तुम्ही 100 जगता का नाही. कोणत्या कोणत्या 5? एवढ्या घरी न्या. स्वतःचं आयुष्य स्वतः माणूस कमी करतोय. 100 का जगत नाही त्याची प्रमुख 5 कारण. पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण आहे परस्त्रीगमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 जगता का नाही. त्याच्यात अपवाद आहे बरं का? नाही तर कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला. त्याच्यात एक अपवाद आहे, ऊसाला सुगंध दिला नाही, सोन्याला सुगंध दिला नाही, ऊसाला फळ दिलं नाही, आणि विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतांना आयुष्य दिलं नाही. फारस हा अपवाद आहे. 100 जगायचं या 5 गोष्टी टाळायच्या, बघा माणूस जगतो की नाही. चला पुढं. थोड्या दिवसाकरता 100 काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य ऐकायचं तुम्हाला किती होतं? 1,60,30,10,700 वर्षे 9 महिने. किती? 1,60,30,10,700 वर्षे 9 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला. ठेवा ना, आपले 100 कुठं हरवतात? 14 चौकड्या लंकांना
गाथा म्हणजे कृतात्रेता द्वापार कली ही झाली एक चौकडी. अशा 14 चौकड्या आयुष्य लंकानाथा म्हणजे रावणाला किती 14 × 4 करा 14 = 56 युग आयुष्य रावणाला होत. 99,000 राया दशरथा 14 कल्प. जाऊ द्या, तो भागवताचा भाग आहे. तिकडे गेलो तर तिकडं 2 तास लागतील आपल्याला. विठाला 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 विठाला. 100 वर्ष मिळालंय पण काळाचा भरोसा नाही. कधी कोणावर घाला घालेल, कोणत्याही रूपानं येतो तो. आपलं सहज मनायचा भाग राहतो बरं का. तो जर तिथं गेला नसताना असं झालंच नसतं. त्याचं तिथंच ठरलेलं आहे. आपलं त्यानं तेवढं टाळायला पाहिजे होतं. फक्त 1 तास लेट निघायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी बंद होतील. ऐका आता, ब्राह्मण काका विहिरीवर चक्कर मारायला गेले. पाणी शेंदत होता एक 16 वर्षाचा मुलगा. पाणी शेंदणं आता ग्रामीण भाग आहे, म्हाताऱ्या माणसांना कळल, नवीन पोरीला नाही समजणार पाणी शेंदणं काय होतं ते. आता यंत्रयुगात आलो आपण, जुना काळ नाही राहिला. या जुन्या म्हाताऱ्या बसल्या, मावशी 3-3 किलोमीटरहून पाणी आणलं नाही तुम्ही. सगळ्या घराचं दळलंय का तुम्ही? सगळ्या घराचं दळायच्या. बघा, पाहिलं की त्या मावशीला कसं असवाल. त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळड्या. आता जुना काळ होता तो. आता यंत्रयुग आलं. पापड लाटायला पळपाट रेल नव्हतं बघा असं. आता ते नाही राहिलं, मशिनी आल्या. मशिनी हुंडा टाकला, पापड तयार. लाटायचं कामच राहिलं नाही, श्रमच राहिले नाही शरीराला. चपाती बनवायची तरी मशीन आहे, हुंडा टाकायचा दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायचं यंत्र आलं. तुमच्याकडे आलं की नाही? इकडे कोण असतात? नाशिकला आलंय. एका बाजूने कणिक टाका, दुसऱ्या बाजूने पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नाही पाणी द्यायच्या. फक्त घोटाळा एक, लाईट गेली तर मुक्का. या युगात आपण वावरतो. तुम्ही जुन्या म्हाताऱ्यांचे चेहरे अजूनही तुम्ही बघा, कसे असे टवटवीत आहे बघा. शारीरिक श्रम होते. किती सौंदर्य प्रसादने वापरा, सौंदर्य टिकत नाही, त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. काय काय थोडीशी त्वचा काळी पडली का, प्लॅस्टिक सर्जरी, लाखो रुपये खर्च करायले लोक या मारक्या शरीरावर. इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळत. बाथरूम मध्ये जर पाहिल्या बाटल्या नुसत्या अशा उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम एका दुकाने तेच कळवलं नाही. आपण कशाला हात लावायचा पाहिलं म्हणून बोलतोय. आपल्याला काय कळतं कोणत्या बाटलीचं काय आहे? कोण कोरफडीचा रस लावतं, कोण सगट कोरफडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं, कोण आलवेरा लावतं. मी जर आज सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, सुजत माणूस त्या. शारीरिक श्रम राहिले नाही, कसं सौंदर्य टिकत. त्याला श्रमाची गरज आहे. आणि विहिरीवरती पाणी शेंदायला 16 वर्षाचा मुलगा. पाणी शेंदत असताना पाठीमागून एक नाग येतो. नागानं दंश केला त्या लेकराला. काका पाहत होते, मुलगा मरण पावला. नाग जंगलामध्ये चालला. काका त्या नागाच्या पाठीमागं, दिसायलाच लय सुंदर होता नाग, त्याच्या पाठीमागं चालले. आणि पुढे गेल्यानंतर त्या नागाचा वाघ झाला. त्यानं एक ससा आणि लांडगा खाल्ला. परत त्या वाघाचा मनुष्य झाला आणि निघून चालला. मग आता काय काकाला रावलं नाही. काका म्हणले, ओ जय हरी जय हरी, कोण आहे तुम्ही? ते म्हणे, हे बघा मी तसं सांगत नाही पण तुमच्याकडे जाणव पठन पाठन करणारे तुम्ही. मी यमराज आहे. तुम्ही अगोदर नाग होते. तो म्हणला, त्या मुलाचं मरण नागाकडून होतं म्हणून मला काय व्हावं लागलं, नाग व्हावं लागलं. अहो नंतर तुम्ही वाघ झाले. सशाचं लांडग्याचं मरण वाघाकडून होतं म्हणून मला काय व्हावं लागलं, वाघ. मग आता परत मनुष्य झाले, काम झालं, निघून चाललो. नाही नाही नाही, थांबा म्हणले, घट्ट पाय धरले. मपलं मरण कशा ते सांगा. ते तो यमराज म्हणला, तुम्ही आता चांगलं जीवन जगताय ना, उद्याचं मरण आज कशाला ओढून घेता. जाऊ द्या, जगताय जगा, कशाला पाहत. नाही नाही म्हणले, सांगा तसे पायच सोडणार. काही काही माणसं जास्त बोलते आणि घरात ठसका करून घेते.
ऐकनच नाही म्हणले सांगाच. मग म्हणले हे बघा काका, मी तसं सांगत नाही पण आता तुम्ही हट्ट धरला म्हणून सांगतो, तुमचं मरण छाती इतक्या पाण्यात आहे, महाराष्ट्रात आहे, एक मगर तुम्हाला गिळणार आहे. ऐकल्याबरोबर गप्पन अंधारे आल्या काकाला. काका खाली बसले, यमराज निघून गेले, पण काका घराकडे चालले रस्त्यानं, रस्ता सापडाना. नेमकं पुढून एस टी येते का टेम्पो येतो तेही कळाना, वस्तू पाहायची का खायची ते बी समजाना, नुसतं छाती इतकं पाणी मगर, छाती इतकं पाणी मगर. बस घरी गेले, रात्रभर झोप नाही काकाला. काका म्हणायचे एवढं दिवस गार झोपायचो ना, आपल्याला झोप का येत नाही. दुसऱ्या दिवशी बायको म्हणे काव रात्रभर झोपले नाही तो म्हणला हो 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 छाती इतकं पाणी मगर. झालं काय तुम्हाला, दोन दिवस झाले झोप नाही तुम्हाला. अगं म्हणले मला यमराज भेटला होता आणि त्यानं सांगितलं का छाती इतक्या पाण्यात मगर तुम्हाला गिळणार आहे. बाई म्हणले काय तुम्ही बावलते, कसला विचार करीत बसले, महाराष्ट्रात जर तुमचं मरण आहे तर आपण राजस्थानला जाऊन राहू, तिथं यम येईल का? कारण तुमचं लिहिलं कुठे, महाराष्ट्रात सांगितलं ना तुम्हाला यमानं, मग आपण महाराष्ट्र सोडून राजस्थानला, पाणी कमी वाळवंट. ठीक आहे तू म्हणते ते बरोबर आहे. म्हणले मग असं तुमचं कसं डोकं चालत नाही? महाराज हेपा तिकडे चाललेलं आहे. बरं म्हटले, गेले राजस्थानला सटच्या सट. एका राजाकडे काका कारखुनाची नोकरी करू लागले. पुढचा काळ असा आला, राजाच्या मुलाचं महाराष्ट्रातल्या मुलीबरोबर जमलं आणि मग वरात निघाली. वरात निघाल्यावर राजा म्हणला काका वरातीत. काका म्हणे जायचं कुठं? महाराष्ट्रात. हो हो महाराष्ट्रात नको, छाती इतकं पाणी मगर गिळणार आहे. आणि मग ते काकानं सांगितलं हे पा. राजा म्हणला काका 50 सैनिक पुढं बंदुकीत गोळ्या घालून आणि 50 तुमच्या पाठीमागे, मग येईल का काळ आपल्याला काय लग्न करून लगेच परत राजस्थान मध्ये. काका म्हणे असं असं ना मग आहे, पण फक्त नदी लागल्यावर सांभाळा मला. आणि जसं निघाली वरात, पहिला मुक्काम नदीच्या काठावर पडला महाराष्ट्रात. आणि मग सकाळची वेळ आहे, राजा आलेला आहे, त्या नगराचा राजा येतो आणि राजा विचारतोय, राजा राजस्थान मधून आलाय, मुलाचं लग्न आहे तुझ्या माहिती आहे, आमच्याही नगरातल्या मुलीचं लग्न आहे, पण माझा एक नियम आहे, जर आमच्या नगरात कुणाच्याही मुलीचं लग्न असलं तर हा राजा कन्यादान करत असतो एक तोळ्याचं सोन्याचं कडं. तुमच्यात कोणी ब्राह्मण आहे का? राजाने आवाज दिला काका. काका रावटीत बसलेले होते. काका म्हणे एक तोळ्याचं कडं खरंय, पण त्याला विचारा तुझी काही आठ आहे का? विचारलं त्याला तुमची आठ आहे का काही, त्यानं सांगितलं छाती इतक्या पाण्यात. हो कडं नको, छाती इतक्या पाण्यात. पण राजा म्हणला काका एक तोळ्याचं कडं सोडता का तुम्ही? एक काम करा, पाण्यामध्ये कुठंच मगर नाही याची छाननी करा. सगळीकडे एक एक किलोमीटर पाहिलं कुठंच मगर नाही. आणि मग मात्र काका म्हणले आता काय हरकत नाही, पण बंदुकीत गोळ्या घालून सज्ज राहा बरं का. सैनिक उभे ताट काठावरती, तो श्रीमंत माणूस छाती इतक्या पाण्यात गेला, असं कडं धरलं हातात. आणि आता काका जसजसे पाय टाकायचं तस तसं मगर दिसे काकाला. गुडघे इतक्या कमरा इतक्या पाण्यात गेले, छाती इतक्या पाण्यात गेले. आणि असा कड्याला हात लावला काकाने. हात लावल्याबरोबर तो श्रीमंत राजा म्हणला ओळखलं का काका, विहिरीवर झालेली भेट. तो नाग मीच होतो, वाघ मीच होतो, मगर झाला काकाचा पाय खेचला. सैनिक फक्त बंदुकीत गोळ्या घालून सज्ज आहे. काळाची
कोणाची उडी पडेल बा जेव्हा, सामान्य यातना नाही बर या काळाचा हा दयामया नाही कोणाची याला, लय निष्ठुर आहे हो। कधी कधी म्हातारा बाप नेतो तर कधी ज्याच्या खांद्यावर आपण जावं त्याला आपल्या खांद्यावर न्यावं लागतं, फार निष्ठुर आहे तो। तिथं इथं तर हाल आहेच पण तिथं गेल्यावर सुद्धा तो आपल्याला सोडित नाही का। अनिक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला। इथं गेल्यानंतर सोडवायला तुम्ही म्हणाला आम्ही लय सात आठ जण भाऊ होतो, सोडविना बंधू पाठीची बहीण जिच्या करता आई बापाचे हाल केले ती येते का तिथं शेजेची कामिना दूर राही। आम्ही लय मोठ्या राजाकडे आमचा वशिलाय, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले, मग तिथं कोण कामाला येतो सोडवायला। कर हरी भक्ती परलोकी येईल का कामाला येते। काय म्हणतील भक्तीचा उपयोग मेल्यावर कामाला आला, इथं या जन्मात इथं सुद्धा भक्ती वाया जात नाही। कामाला येते ऐका ऐका, ज्या वेळेला माणूस देह ठेवतो तिथं काय काय हाल होतात ऐका बरं का। तिथलचे आपला हा देह अग्नीमध्ये याचा अग्निसंस्कार होतो, याची राग झाली पंचतत्व का बना पिंजरा ये मिट्टी जंगल की बाई तो बात करे कल की खबर नहीं पल की। सेकंदाचा भरोसा बरं, हा देह जळाला अग्नीमध्ये, आत्मा जळाला तुटला मेला, आत्मा मरत नाही तुटत नाही जळत नाही, म्हणून मरायला घाबरायचं काम नाही बरं का। मरणाला फक्त जसं आपण आता इथं तुम्हाला एखाद्या दुकानदाराने बोलवलं, इथं तुम्हाला बाजार कोणता आहे लोणीचा का संगमनेरचा, संगमनेरला, संगमनेरला गेले आणि एखाद्या कापड दुकानदाराने तुम्हाला सांगितलं हे जुने काढून ठेवा नवीन कपडे घेऊन जा, तुम्ही नाराज व्हाल का, आनंद वाटेल ना। इकडं तसंच आहे, जैसे जीर्ण सांडी जे नूतन वेढी जे टाकून द्यायचं नवीन परिधान करायचं, कर्माप्रमाणे देव मिळत असतो एवढं खरंय। पुण्य जास्त झालं तुमचं तर वरचे देव मिळत, पाप जास्त झालं खंदी देणं करा ओने गाढव कुतरा। आणि दोन्ही समान झालं मनुष्य शरीर, या तिन्ही पैकी कोणता चांगला वाटतो तुम्हाला, पशु पक्षाचा कोणीच मान्य करणार नाही बरोबर आहे, दोन्ही पैकीच सांगा आता, इथालचा देव चांगला का देव लोकातला चांगला। देव लोकात काय हे जर पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागल, मरायचं म्हणल्यावर लोक म्हणतील तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लागू द्या। स्वर्गातला चांगला का इथालचा चांगला, इथालचा चांगला बरोबर आहे। संत कवी महिपती महाराज काराबाद त्यांनी इतकं गोड लिहिलं, इतकी सुंदर ओवी बघा,
ते म्हणतात कैलास वैकुंठहून श्रेष्ठ असे माझा भू वैकुंठ पाप पुण्य पिके येत यज्ञादी कर्मी. वैकुंठात वैकुंठात दिंडी नाही, मठ मंदिर सप्ताह कीर्तन हरिपाठ नाही नाही नाही, तिथं ती भावनाच होत नाही. मग तिथं काय, तिथं गेल्यानंतर नवीन निर्माण करता येत नाही. तिथं सगळा डॅन्स आहे, रंभा आपसरा तिलोत्तमा मेनका, तिथं गेल्यावर नवीन निर्माण करता येत नाही. तिथलच्या लोकांना जर कधी वाटलं का तपश्चर्या करायची, मृत्यू लोक गाठावा लागतो. बरोबर आहे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणले देवा नको आम्हाला वैकुंठाच नको दाडू हरी वैकुंठाच वैकुंठ श्याम अपदानु हरे.